महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात रवा व रेबिया प्रकरण लागू होत नसल्याची सरन्यायाधीशांची टिप्पणी. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सध्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत असून त्यावर आपले टिप्पण देखील देत आहे. यात ज्या रवा व रेबिया प्रकरणाचा वेळोवेळी दाखला दिला जात आहे हे प्रकरण आता इथे लागू होत नसल्याचीही टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भूकंप. जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा भूकंपाचा झटका बसला असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअपचे जबरदस्त फीचर लॉन्च. व्हॉट्सअपने एक नवे फीचर लॉन्च केले आहे. याआधी व्हॉट्सअपवरून एकाच वेळी फक्त 30 मीडिया फाईल्स पाठवता येत होत्या. आता एकाच वेळी 100 मीडिया फाईल्स समोरच्या व्यक्तीला पाठवता येणार आहे. त्यामुळे आता 100 फोटो व व्हिडिओ तुम्ही एकाच वेळी पाठवू शकता. दरम्यान व्हॉट्सअपवरून पाठवण्यात येणाऱ्या फोटोंची गुणवत्ता सुधारावी यासाठी व्हॉट्सअप सध्या प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना सुरू. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तत्पूर्वी या सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली असून त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 18 धावा झाल्या आहेत. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. भारतीय वंशाचे नील मोहन युट्यूबचे नवीन सीईओ. भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची युट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान होजिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपले कुटुंब, आरोग्य व काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी युट्यूब कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुसान होजिक यांनी दिली आहे. युट्यूब हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गुरुवारी देण्यात येणार आहे निरोप. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला. शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, संजय राऊत. कोर्टात आम्ही अत्यंत ठामपणे आपली बाजू मांडली आहे आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. अजूनही या देशातला न्याय मिळेला नाही आणि शिवसेना कुणाची आहे हे पाहायचं असेल तर जनतेत जाऊन पहा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सामान्य घटक केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 2.5 वर्षात शिक्षक, शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, विद्यार्थी यांच्या संबंधित अनेक निर्णय रखडलेले होते, त्या 6 महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सामान्य घटक केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर अजितदादा गप्प का? अजित पवारांना याआधीही अनेकदा पत्रकारांनी प्रश्न विचारले पण पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नाही असंच अजितदादा म्हणतायत. आताही फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेतल्यावरही दादा शांतच आहेत. आताही शांतता का याचं उत्तर दादांनी मौन बाळगल्यानं मिळत नाहीये. गिरीश महाजन हे गुंडांसोबत प्रचार करतायत, रुपाली ठोंबरेंचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत मंत्री गिरीश महाजन हे गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.